लागलेत भरपूर, पण अजून पिकाक नाही आहेत, मध्ये मध्येच पिकले, त्याच्यामुळे पाडून काही उपयोग नाही. कारण पाडूक जर गेलात तर पिकलेले कमी असत आणि हिरवेच जास्ती पडतले. त्याच्यामुळे एका अजून 10-12 दिवस जाऊ हे, त्याच्यानंतर हे पाडूक गवतले. मरणाचा आंबोडा. रतांबे पाडून त्याचे गुल करीसर पाऊस येतो, त्याच्यामुळे ह्या रतांब्यांचा काही उपयोग नाही, हे पडानच फुकट जातले. ज्या लोकांका रतांब्याचं झाड बघूचा होता त्यांनी बघा, मुद्दाम त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकतोय. मला सर्दी झाली, त्याच्यामुळे माझा आवाज खराब येता. हे जे दिसतात हिरवे तांबडे, हे रतांबे असत. हिरवे असत हे कच्चे असत, तांबडे झालेत हे पिकलेले रतांबे. ह्या रतांब्यापासून सोला बनवतात, ह्याच्या रसापासून आगळ काढतात, आणि कोकम सरबत पण ह्याच्या रसापासून बनवतात. ह्याचे उपयोग मी माझ्या व्हिडिओत सांगितलं, यूट्यूबवर जाऊन बघा, तुमका व्हिडिओ मिळतलो. त्याच्यात रतांबे कसे फोडतात ता पण मी दाखवले, घोल कशी करतात ता पण दाखवलं. हे रतांबे मस्त लागतात चवीक, म्हणजे आंबट असतात पण मला आवडतात. मी कच्चे रतांबे पण असे फोडून त्यांचा रस पिते. पण सध्या सर्दी झाली आहे.